जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। देशात सर्वाधिक जास्त केळी उत्पादन घेणारा जळगाव जिल्हा आहे, मात्र दुर्दैवाने केळी उत्पादक शेतकरी हा होरपळतोय। जवळपास 6,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना केळी पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आलाय। केळी लागवडीचे सर्व पुरावे हे कृषी विभागाकडे आणि विमा कंपनीकडे जमा केले असून देखील या राज्याचे कृषी मंत्री विधानसभेत सांगतात केळी पिकाची लागवड नाही, याचा निषेध माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलाय। या माध्यमातून केळी उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा सरकार करते की काय असा प्रश्न देखील उपस्थित करत जिल्ह्यातील तिन्ही मंत्री हे शेतकऱ्यांचं काम बिघडवण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील उन्मेष पाटील यांनी केलाय। 6,000 शेतकऱ्यांचा विमा जो आहे तो रिजेक्ट झालेला आहे दादा। केळी उत्पादक शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे, काय वाटतं तुम्हाला? खानदेशामध्ये नाही तर देशात सगळ्यात जास्त केळीचं उत्पादन घेणारा आमचा हा जळगाव जिल्हा, मात्र दुर्दैवाने केळी उत्पादक शेतकरी होरपळतोय। केळीला मनरेगात समावेशासाठी आम्ही संघर्ष केला, केळीचं महामंडळ स्थापन करण्यासाठी मागणी केली, पण दुर्दैवाने पूर्णपणे दुर्लक्ष असलेल्या केळीला पीक विम्याचं असलेलं कवच 77,000 शेतकऱ्यांनी घेतलं, मात्र यांनी अक्षरशः शेतकऱ्याला भीक देतो या पद्धतीने पीक विम्याचा कवच आम्हाला संघर्ष करावा लागला। आणि तरी शेवटच्या टप्प्यात राहिलेले 8,000 शेतकरी जे आहेत ज्यांची लागवड केल्याचे प्रूफ्स त्या ठिकाणी कृषी आणि महसूल विभागाने घेतले, तालुका आणि जिल्हा समितीने घेऊन ते राज्याकडे पाठवले असताना देखील या राज्याचा कृषीमंत्री विधानसभेमध्ये सांगतो की लागवड नाही, याचा निषेध आम्ही करतो। कारण की केळी उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा यांनी लावलेली आहे, त्यामुळे तीन मंत्री असलेला हा जिल्हा तीन आपण म्हणतो ना ते काम बिघडण्याचा जे काम या ठिकाणी मंत्र्यांनी जे लावलं आहे याचा निषेध आम्ही करतो। आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे। आज आपण नामकरण केलं आहे त्यांचं, काय नेमकं? हो, त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या कर्मावर, त्यांच्या आजच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी त्यांचे जे आपण म्हणू की जन्मवेळ, त्यांचा मृत्यूवेळ, आम्ही मृत्यूवेळ पण काढली आज त्यांची कार्यकाळाची मनावर, म्हणजे वैयक्तिक घेऊ नका, कार्यकाळाची 100 दिवसांनी त्यांचा कार्यकाळ संपतो आहे आणि त्यावरून नामकरण आज केलेलं आहे। की एक जामनेरचा जो संकट जिल्ह्यावर आहे, दोन अंमळनेरची जी आपत्ती जिल्ह्यावर आहे, आणि तीन की जे हातामध्ये शिंगाडं घ्यायचं सांगतात पण प्रत्यक्ष सोंग करतात असे सोंगाड्या, अशा तिघा मंत्र्यांचं नामकरण महाविकास आघाडीने केलं। यांना हद्दपार करण्याचं काम आणि शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याचं काम आम्ही 100 दिवसात करणार आहोत। अरे गिरीश महाजनांकडे तुम्ही बघितल्यावर एक तरी अख्खा शेतकरी वाटतो का? ज्यांचा 25,000 शर्ट असतो, ज्यांचा 1,00,000 बूट असतो, ज्यांचं घड्याळ 2-2,00,000 असतात, जे 2-2, 5-5 कोटीच्या गाडीत फिरतात, हे काय शेतकऱ्यांचे दुःख समजून घेतील? त्यामुळे त्याला जमिनीवर यावं लागतं, मातीत राहावं लागतं। यांना तूर उडीद मूग काय सांगता येणार नाही, यांना भुईमुगाला शेंगा कुठं लागतं सांगता येत नाही। अरे कापसाला भाव कोणत्या काळात किती मागत होते याची तरी अक्कल त्यांना होती का? सांगायचं तात्पर्य अभ्यास नाही, शेतकऱ्यांच्या संदर्भात गांभीर्य नाही आणि सगळ्यात दुर्दैवी संवेदनशील नाही, निष्ठूर झालेले आहेत। त्यामुळे असंवेदनशील नेत्याच्यामुळे हा जिल्ह्यातला शेतकरी होरपळतो आहे, याचं जिवंत उदाहरण आम्ही भावनिक न होता शाश्वत का म्हणून 30,000 दूध उत्पादक त्या ठिकाणी अनुदानापासून वंचित राहतात गेल्या वर्षाचे, का म्हणून 10,000 केळी उत्पादकांना वारंवार आंदोलन करावं लागतंय, का म्हणून 46,000 हेक्टर ज्वारी असताना देखील 25% प्रमाणे 300 कोटी रुपये मिळाले पाहिजे, पण प्रत्यक्षात 6 कोटी रुपये ज्वारीचे मिळाले, म्हणजे आंतरराष्ट्रीय तृण धान्याचं तुंतुणं वाजवायचं, 2022 दुप्पट उत्पन्नाचं आश्वासन दाखवायचं आणि 2022 घरे देतो म्हणून दाखवायचं। आणि मग आता निवडणूक आली का आमच्या बहिणीची आठवण आली यांना लेख लाडकी, आमचं हक्काचं आम्हाला द्या, आम्हाला भाव द्या, आम्हाला तुमचे उपकार नको आहे। त्यामुळे स्वाभिमानी आमच्या बहिणी, आमच्या मातृशक्ती हा शेतकरी लोकसभेला तर जागा दाखवली, मात्र आता विधानसभेला देखील यांची जागा यांना दाखवू। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmahrashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।